प्रदेश भाजप कार्यकारिणी आज जाहीर झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या कार्यकारिणीची नाव जाहीर केली. मात्र या संपूर्ण कार्यकारिणीवरती देवेंद्र फडणवीस यांची छाप बघायला मिळाली. कारण का, या कार्यकारिणीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे असतील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना कोणतंही महत्त्वाचं पद देण्यात आलेलं नाहीये. ते फक्त कार्यकारिणी सदस्य असतील. तर पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात येईल असं पाटील यांनी सांगितलंय. आजच्या कार्यकारिणीमध्ये 12 उपाध्यक्ष, 5 सरचिटणीस, 1 संघटन मंत्री, कोषाध्यक्ष आणि 12 सचिव असा कार्यकारिणीचा हा संपूर्ण पसारा आहे. राष्ट्रवादीतून भाजपत आलेले प्रसाद लाड, चित्रा वाघ, भारती पवार, कपिल पाटील यांच्यासह प्रीतम मुंडे, माधव भंडारी, राम शिंदे, जयकुमार रावळ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्षपदी शायना एनसी यांच्या जागी आता मिहिर कोटेचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेतील मुख्य प्रतोदपदी आशिष शेलार, तर प्रतोदपदी माधुरी मिसाळ या असतील. तर केशव उपाध्ये यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंकजा जाई मुंडेंना केंद्रामध्ये काही ना काही चांगली जबाबदारी मिळणार आहे. केंद्राने त्यामुळे असं सुचवलं की त्यांना केंद्रामध्ये आम्ही काही जबाबदारी देतो आहोत आणि त्यामुळे आमची जी कोर कमिटी असेल राज्याची त्याच्या त्या सदस्य 100% असतील, आमच्याबरोबरच काम करतील. पण महाराष्ट्रामध्ये वेळ देण्याच्या बरोबरीने केंद्राची अपेक्षा त्यांनी थोडा केंद्रात वेळ द्यावा अशी आहे. आणि त्यामुळे केंद्रातली जबाबदारी महाराष्ट्रातल्या कोर कमिटीच्या सदस्यता 100% असेल. नाथाभाऊ खडसे, प्रकाश मेहता हे सगळे कार्यकारिणीत आहेत. ती यादी आत्ता मी वाचणं शक्य नाही, त्यामुळे मी म्हटलं की केशवराव तुम्हाला ती यादी देते. सगळे तुमच्या मनात जे जे प्रश्न आहेत ते सगळे त्या यादीमध्ये आहेत. ते सगळेजण प्रदेश कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य आहेत आणि मग ह्या सगळ्यांना एकूण राज्याची जी कामाची विभागणी आम्ही करतो ती कामाची विभागणी होईल.